एडुटनेस संघ म्हणजे पप्पू पाटील आणि लालचंद्र भंडारी, तसेच विचार केला तर भीमा कालन यांच्यामध्ये बिग फाइट सामना असेल. भीमा कालनचा जर विचार केला तर विनोदजी पाटील नक्कीच ऑफिशियल पिच क्रिएटर म्हणून त्यांची ओळख आहे आपल्या या विभागामध्ये. अंतर्गत संघ एक 12वा प्रतिनिधी पाठवायचे नक्कीच तिसऱ्या सामन्यासाठी ज्यांनी नक्कीच पंचांचं कामकाज पाहिलं, महेश आणि प्रेमनाथ नारायण संघाचे त्यांचा आभार व्यक्त करतोय कारण की अमूल्य योगदान दिले या स्पर्धेला त्यांचं मनापासून आयोजकांकडून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर वळूया सामन्याकडे. सामना अतिशय महत्वाचा सामना चेंडू सन्मान दिला. चेंडूला चेंडू येतो तो म्हणजे शॉर्ट पॉइंट फलंदाज येतोय. वन डाऊन फलंदाज हा नेहमीच घातक फलंदाज मानला जातो अंतर्गत संघाचा. यतीन मात्र म्हणजे एकमेकांचे डावपेच नक्कीच एकमेकातील संघांना नक्कीच संघातील खेळाडूंना माहिती आहे, परंतु सामना नक्कीच प्रेक्षकांसाठी हा पर्वणी ठरेल, मेजवानी ठरेल यातील मात्र शंका नसणार आहे. कारण की बिग फाईट सामना आपण बघतोय, काटे की टक्कर आपण बघतोय. पहिल्या फेरीत शेवटचा सुरेश काश्मीर भंडारे यांच्याकडे 1000 कॅश प्राइज असणार आहे. कोणत्याही गोलंदाजांना विकेट बॅटिंग संपादन केली तर हेदूटने संघासाठी नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. एक सुवर्ण संधी
संतांनी सावध सुरुवात करताना दिसला तुम्हाला अंतरली संघ. नक्की तुम्ही विचार केला तर अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळले गोलंदाज भीमा कालने आपला अनुभव नक्कीच पणाला लावला. आपला अनुभव काय असतो याचं उत्तम उदाहरण पहिल्या षटकामध्ये पीवनच्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या अप्रतिम षटक हाताळलं गोलंदाज भीमा कालने हे दुटणे संघासाठी. तर वैयक्तिक रोहित पाटील वरती सुद्धा पारितोषिकांचा शरीत पाटील यांनी एक पारितोषिक लावले. विकेट हॅट्रिक साठी 1500 कॅश प्राइज असणारे रोहित पाटीलला एक सुवर्ण संधी आली. बघूया या संधीचं सोनं करतोय का हा रोहित पाटील. आता मध्ये लोअर फुलटॉस चेंडू फेकला होता कार्पेटर के 12 धाव नक्कीच एकेरी दुहेरी धाव संख्या जास्त भर देता निश्चित गोलंदाजीवरती फलंदाज प्रमोद मार्फत अप्रतिम फटकेबाजी करताना दिसतोय. लगेच एक षटकार उंडत छपून मारण्याचा प्रयत्न केला जातो. कमेंट्री बॉक्स एंड करून पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्गावरती रोहित पाटील. आता मात्र लाईन बघावी लागेल. नक्कीच पंच आमच्याकडे वळत आहेत लेगस्टिक सोडून चालू आहे. चेंडू पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय या सामन्यासाठी. नक्कीच पंच आपण बघतोय तकदीर पाटील आणि दिनेश म्हात्रे हे दोन पंच आपण बघतोय. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये नक्की डोळ्यामध्ये तेल घालून पंचांची भूमिका पार पाडतायत आणि या स्पर्धेला अमूल्य योगदान देत आहेत. दरम्यानचा पुढील पुन्हा एकदा शपथ मारण्याचा प्रयत्न करतोय. गुडलेन स्पॉट वरून नक्कीच टेक ऑफ होतोय घेत चेंडू. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. यष्टींच्या पाठीमागे आपण बघतोय यष्टरक्षक आपलं काम चोख पूर्ण करतो. धावसंख्या स्थिरावली बघा म्हणजे धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ पावडचं स्ट्रायकिंग फलंदाज प्रमोद पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न केला होता. कोणताही संपर्क होत नाही बॅटन चेंडू जा राहिले का मेष्टी रक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन षटकांची सांगता झाली आहे. हा दोन षटकांमध्ये धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 29 धावा.
षटक आपला गोलंदाज भीमा कालाने नक्कीच एक यश संपादन केलं आणि 8 धावा फक्त खर्च केल्या. तर दुसऱ्या षटकामध्ये रोहित पाटील नक्कीच एक षटकार नक्कीच खर्च केला असला तरी त्याच्यानंतर ते सुरेख पद्धतीने 3 चेंडू फेकले आणि कमबॅक करून दिला आपल्या संघाला आणि फक्त 11 धावांचं षटक आपल्याला विचार केला. 2 षटकामध्ये 19 धावा धावफलकावरती लावण्यामध्ये यश आलंय या अंतर्लीस संघाला. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघा अंतर्लीस संघ या 3 षटकामध्ये किती धावा जमवतोय आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा अंतर्लीस संघ हे दुटणे संघासमोर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 30 षटक घेऊन येतोय. गोलंदाज येतोय, अभिकालन येतोय, नक्कीच रंगनायक भीमा कालने नक्कीच विचार केला तर अभिच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आणि विश्वास दाखवला आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 रन केले जाते. दरम्यानचा पहिला चेंडू शॉर्ट अंपल तसेच स्वतंत्र कमेंट्री बॉक्स सुद्धा आपण पाहतोय. तसेच DCW माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते, थेट प्रक्षेपण केले जाते तब्बल 198 देशांमध्ये. दरम्यान पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल, लाईन चुकीची, दिशा भरकटला गोलंदाज अभिकालन. दरम्यानचा हा वाईट चेंडू फेकला जातोय. धावसंख्या 1 मध्ये धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 22 धावा. षट क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाज अभिच तर स्ट्रायकिंगला फलंदाज वन डाऊनचा फलंदाज यतीन मात्र ऑन स्ट्राईक. आता मात्र बिग हिट केला जातो. नक्कीच झेल सोडलाय तो माझ्या रोहित पाटीलने. धावसंख्या 1 वाटते धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 23 धावा आणि एक जीवनदान मिळतोय तुम्हाला यतीन मात्रेला. बघूया हा जीवनदान किती मागत पडेल, येणारा वेळ आणि येणारा कालच ठरवणार आहे. नक्कीच एक यतीन मात्रेला एक जीवनदान मिळतो. त्याच दरम्यान स्ट्रायकिंगला फलंदाज प्रमोद पुन्हा एकदा शॉर्ट अंपल करतो. एक पुल अँड पावर चेंडू सीमा पलीकडे आउटफील्ड फास्ट आहे. फाईन लेग क्षेत्र क्लिअर करतोय. 4 धावा. धन्यवाद डीजी माझे दर्शन किया. पुण्याच्या शॉर्ट अंपल करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू, तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. लेग बाईकचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या 1 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 28 धावा. षट क्रमांक 3 मार्गस्थ असा गोलंदाज अभिकालनेचा अप्रतिम फलंदाजी दाखवतोय. अंतर्लीस संघ नक्कीच पहिला धक्का नक्कीच लवकर बाद झाला होता विशाल पाटीलच्या स्वरूपात. नंतर सावरताना दिसलाय हा अंतर्लीस संघ. आता मात्र पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. पंच आमच्याकडे वळताय. इट इज अ व्हाईट चेंडू. ICCचा नियम क्रमांक 22 लगावला जातोय आणि पंचांकडून स्वेअर घोषित केला जातोय. धावसंख्या 1 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती एका धावेचा दुजोरा मिळतोय या अंतर्लीस संघाला. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राईट मोर द विकेटचा मार्ग होतोय अभिकालन. आता मात्र वीरेंद्र सेवाग स्टाईल अप्पर कट केली जाते. चेंडू येतोय तो मला डीप पॉइंट रिटर्न मध्ये येतो. सीमा षटक आता गोलंदाज भीमा कालने आपला अनुभव
मिळाली बीमा कार्यालयाला. त्यानंतर 11 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक विचार केला तर अभि कालनने या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या, कोणती सफलता प्राप्त करता आली नाहीये ती मग अभि कालन आणि रोहित पाटील याला. त्यासंगी आपण पाहतो धावफलकावरती 33 धावा, अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आपण बघतो ड्रिंक्स डिओ मैदानामध्ये नक्कीच गेलीये. तर 12 चेंडू मध्ये बघूया किती धावा जमवतोय हा अंतरलीस संघ आणि किती धावांचं टार्गेट अंतरलीस संघ. कारण की खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती. जय गावदेवी क्रिकेट संघ शेडो क्रिकेटचा खरा क्रिकेटचा विचार केला तर हा सामना नक्कीच कोणत्या संघ फाईट करेल अंतरली की दुडणे संघ. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील विचार केला तर चौथं षटक आता गोलंदाज येतोय तो म्हणजेच योगेश जाधवचा वापर केला जातोय. एकदम मोठं विकेटचा मार्ग होतो, अतिशय वेगवान गोलंदाज म्हणतो. सुरेख सुरुवात केली जाते योगेश जाधव मार्फत. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला जातोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. डीजे मास्टर माईकची सेटिंग व्यवस्थित करा. धावसंख्या 33. राईट मोठं विकेटचा मार्ग होतो आता मात्र निष्ठान शॉट लोकलचा वापर केला. खराब करावं लागेल पुण्याला शेकडो मारण्याचा प्रयत्न. कारण की कोणताही नक्कीच चेंडू येतो तो म्हणजे डीप मिडवे क्षेत्रामध्ये एकदा मिळते. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 37 धावा. कोणती संधी उपलब्ध करून देत नाहीये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवण्याचं काम करतोय योगेश जाधव फलंदाज. शांत ठेवण्याचं काम केलं योगेश जाधवने. दरम्यानचा हा पुढे गेला पुन्हा एकदा. आता मात्र मोठा फटका
या षटकामध्ये विचार केला तर योगेश जाधवने फक्त 6 धावांचं षटक हाताळलं आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं. अप्रतिम षटक हाताळलं गोलंदाज योगेश जाधवने. नक्कीच 7 पेक्षा कमी धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला तो, तशीच कामगिरी केली आहे या हेदूटने संघाच्या गोलंदाज योगेश जाधवने. बघा शेवटच्या षटकामध्ये किती धावा खर्च करतोय हा रोहित पाटील. नक्कीच हा किती धावा जमवतोय हा अंतरलीस संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा अंतरलीस संघ. येणारे 6 चेंडू शिलक्स लॉग ओव्हरच्या षटकामध्ये हाणामध्ये षटकामध्ये विचार केला तर रोहित पाटील वरती विश्वास दाखवला जातोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज रोहित पाटील. विचार केला तर पी टू च्या षटकामध्ये 11 धावांचं षटक हाताळलं होतं त्याच रोहित पाटीलच्या गोलंदाजीवरती विश्वास दाखवला जातोय. राईट मोठ विकेटचा मार्ग होतो. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला होता संदर्भ म्हणजे बॅटरन तुनुजा गुडलाईन स्पोर्ट वरून विचार केला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते षटक म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. अप्रतिम सुरुवात केली गोलंदाज रोहित पाटीलने. नक्कीच मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवण्याचं काम करतोय हा गोलंदाज रोहित पाटील. दरम्यानचा पुढील चेंडू पुन्हा स्लोअर वन वापर करतो. फुलटॉस चेंडू नाहीये चेंडू त्या डीप मिडफील्ड क्षेत्रामध्ये एकाच ऍक्शनने चेंडू फील करायचा होता. तोपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण मोठी धावल का 43 धावा क्रमांक शेवटचा मार्ग असताना गोलंदाज रोहित पाटीलचा. आतापर्यंत विचार केला रोहित पाटीलचा तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. भेदक मारा केलाय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवण्याचं काम करतोय तो म्हणजेच गोलंदाज रोहित पाटील. पप्पू पाटील सारख्या फलंदाजा शांत ठेवण्याचं काम करतोय. दरम्यानचा ब्लॉक होलचा वापर केला जातोय. सूर्य एक चेंडू फेकला जातोय. क्रिकेट म्हणजे याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. यॉर्कर पद्धतीच्या चेंडूला त्याच ब्रह्मास्त्राचा वापर केला जातो या स्लोग ओव्हरच्या षटकामध्ये. धावसंख्या स्थिरावरील भागामध्ये 43 या धावसंख्येवरती आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलाय. दरम्यानचा हा पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढील मारण्याचा प्रयत्न. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न केला होता. पाच षटकांची सांगतो सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना बिग फाईट सामना आपण पाहतोय. या मैदानामध्ये अंतरली विपक्ष हेदूटने अंतरली संघाने प्रथम नाणेफेकी हरल्यानंतर निर्धारित 5 षटकामध्ये विचार केला तर 51 धावा आणि 52 धावांचं नक्की ठेवलंय. टार्गेट सेट केलाय या हेदूटने संघासमोर. 30 चेंडूमध्ये 52 धावांचं आव्हान असणार आहे या हेदूटने संघासमोर. दादा गजेंद्र 4 होती का?
तर यापुढील सामना असेल दुसरा दरम्यान शिडून गावचे ज्येष्ठ नागरिक मान्यवर प्रतिष्ठित नागरिक सत्यवानजी म्हात्रे तसेच सत्यवान पाटील तसेच शालिक म्हात्रे साहेबांचे इथे शुभागमन होते. मी विनंती करतो साहेबांना की व्यासपीठावरती स्थानापन्न तसेच याच दरम्यान रवींद्र पाटील साहेबांचं सुद्धा शुभागमन होते. मी विनंती करतो साहेबांना की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे या स्पर्धेच्या माध्यमातून कारण की आपली भारताची परंपरा समजली जाते, संस्कृती समजली जाते, अतिथी देवो भव जपासली जाते. नक्की ते एक स्पर्धा आहे, ती 16 ते 17 डिसेंबर लेजंड्स ट्रॉफी लेजंड्स ग्रुप आयोजित एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहू शकता हेटुटणेच्या मैदानावरती 16 आणि 17 डिसेंबर. तसेच अजून एक स्पर्धा येते प्रेक्षकांच्या भेटीसाठी स्वर्गीय एक दिवसीय स्पर्धा या दरम्यान नारिंग गावचे एक प्रतिष्ठित नागरिक भालचंद्र पाटील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. नितीन आणि अभि कालम हे सलामीचे फलंद स्ट्रायकिंग फलंदाज नितीन वैयक्तिक पहिला यापुढील सामना असेल तर सलग 3 षटक
संख्या चार मातृ संख्या अपने पाठ दाखिल वरती आठ बाबा दुसरे सत्र मध्ये काय घडतंय का बिगर येतात मायक्रोफोन वरती माझे साथी समालोचक माझा आदर्श विनोद जी पाटील मेंटन भोपाळ संख्या धावपळ करत होतो आपण आवश्यक आठ धावा टार्गेट असणार आहे 52 धावांचा हा चेंडू यावेळेस बॅक फुटवर गेला जागा बनवले चेंडू शॉर्ट कवच्या दिशेने तर या ठिकाणी पारितोषिक आलेले तर शरद पाटील साहेबांच्याकडनं रोहित साठी पारितोषिक बॅक टू बॅक तीन षटकार लगावल्यास रोख रक्कम रुपये 1,515 रुपये देण्यात येतील तर नाणेफेक्ष स्वीकारलं होतं हेदुर्ग संघाने व अंतर्लिक संघाने निर्धारित पाच षटकांमध्ये धावसंख्या धावफळकर लावली 51 दोन गड्याच्या मोबदल्यात एक चांगला स्कोअर या ठिकाणी पाहायला मिळतो 13.00 प्रति षटकामागे या ठिकाणी या धावगतीच्या आधाराने ही धावसंख्या चेस करायची आहे तर पहिल्या षटकात 9 धावा होत आहेत आपण पाहतो एक गडी गमावलेलं आहे गोलंदाज विशाल पाटीलचा वापर करण्यात आला आहे अंतर्लिक संघाकडनं तरी दोन संघ निश्चितच एकमेकांच्या शेजारी ही दोन गावं आहेत एकमेकांच्या शेजारी शेजारी राहत असतात सातत्याने एकमेकांसोबत सराव करत असतात त्यामुळे मैत्रीचे अतिशय चांगले संबंध या दोन गावांमध्ये या दोन संघामध्ये मात्र मैदानात मैत्री नाही मैदानात कट्टर प्रतिद्वंदी म्हणून उतरलेले आणि मैदानात मैत्री बाजूला ठेवून या ठिकाणी प्रत्येक जण त्या सामना जिंकण्यासाठी मेहनत करणार आहे तर गरज या ठिकाणी जर पाहिलं तर 9 धावा आल्यात म्हणजे अजूनही तर पाहिलं तर 43 धावांची गरज येणार आहे 24 चेंडूमध्ये तर नाणेफेकीसाठी यायचं रोजे वर्सेस नारायण रोजे बी वर्सेस नारायण तर नारायण संघाचा संघनायक या ठिकाणी आलेलं आहे तर रोजे बी संघाचा संघनायकाने यायचं नारायण निश्चितच अतिशय सध्या चर्चेमध्ये असलेलं एक गाव कारण या गावामध्ये क्रिकेट संघ खेळलं तर त्याचबरोबर दोन स्पर्धा देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे नारायणमध्ये देखील येणाऱ्या काळात अतिशय चांगले क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर चांगले आयोजक त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि आयोजकच प्रमुख असतात त्या क्रिकेटला मोठं करणारे प्रत्येक आयोजक क्रिकेटला क्रिकेटची स्पर्धा जो आयोजित करतो कुठल्या खेळाची स्पर्धा जो आयोजित करतो तो खरा प्रसारक असतो खेळाचा तो खरा प्रचारक असतो आणि तो मोठं करत असतो खेळाला कारण जर स्पर्धाच नाही झाल्या तर तुम्ही विचार करा खेळाडू आपली गुणवत्ता कुठे सिद्ध करतील त्यामुळे नारायण असो किंवा इतर या गावात अनेक ठिकाणी सातत्याने चांगल्या स्पर्धांचं आयोजन करण्यात यावेळी चेंडू फील केला प्रत्येकासाठी या ठिकाणी निश्चित प्रत्येकासाठी तीन षटकार लगावल्यास बॅक टू बॅक 1,000 रुपयाचं कॅश प्राइस दिले जाईल आणि त्याचबरोबर आणखी पारितोषिक 1,500 रुपयाचं लावण्यात आलेलं रोहित पाटील यांच्याकडे म्हणजे 1,250 रुपये तीन षटकारांना तर बघूया तीन षटकार त्या ठिकाणी लगावतो का कोणता फलंदाज एक षटकार तर आलाय तर संघ धावफल 15 आपण पाहतोय तर गोलंदाज यतीन हा चेंडू यावेळेसचा खोलवर टप्प्याचा होता मात्र इथे पप्पू पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहतोय आपण अंतर्लिक संघाचा एक अतिशय चांगला खेळाडू गुणवान एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व पप्पू पाटील आमच्या जवळ अतिशय चांगले समालोचक देखील आहेत त्याचबरोबर एक चांगले आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते नम्रता ही त्यांची ओळख आहे अतिशय चांगल्या स्वभावाचे मात्र एक चांगले क्रिकेटपटू म्हणून त्यांनी निश्चितच अंतर्लिक गावासाठी फार मोठं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे तर यतीन मात्र यावेळेस पुन्हा एकदा या षटकातील तिसरा चेंडू हा चेंडू अतिशय चांगला मात्र पुन्हा एकदा चेंडूने फलंदाजाला चकवलं अष्टरक्षकाला चकवलं त्यानंतर चेंडू
डीप मध्ये थर्ड म्हणजे दिशेने जात असताना दरम्यान दोन धावा मात्र इथे पूर्ण केले आणि धावसंख्या धावपळ करत पाहतो आपण अठरा धावा निश्चितच गोलंदाज रवी या ठिकाणी थोडस गुणलेखकाच्या आपण निश्चितच कॉन्सन्ट्रेशन होत नाही कधी कधी कारण प्रत्येक जण इथे आवाज काढत असतो त्यामुळे व्यवस्थित माहिती मिळत नाही. त्या ठिकाणी पंकज माळ्याने आमच्या सोबत अपडेट करत असताना या ठिकाणी आपण पाहतो त्यांनी माहिती दिली की गोलंदाजाचं नाव रवी आहे तर रवी यावेळेस कोर्ट विकेट अचंड यावेळेस करण्याचा प्रयत्न केला आणि दरम्यान तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता इच्छा होती मानस होत धाडस नाही केलं आणि ते मात्र दोन धावा जर प्रयत्न केला असता तर कदाचित ही तिसरी धाव देखील झाली असती आणि ते मात्र आमचे गुणलेखक जिंकण्यासाठी हे दूध संघाला हे दूध संघ निश्चितच आमच्या विमा काळण्यांचा संघ अतिशय चांगली कामगिरी यावेळी चेंडू ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरकला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक तितकाच चांगला थ्रो मात्र इथे दोन धाव घेण्यापासून रोखू शकले भीमा काळे यांनी पहिले षटक हाताळलं होतं अतिशय चांगले क्युरेटर आहेत बघा खेळपट्टी विशेषज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक खेळपट्ट्या बनवले जातात फार मोठं योगदान टेनिस क्रिकेटमध्ये भीमा काळेच्या माध्यमातून चांगले आयोजक देखील आहे त्यांच्या माध्यमातून फोटो प्लेची स्पर्धा देखील दरवर्षी आयोजित केली जाते. हा चेंडू ऑन साइडला उर्वरित समीकरण येणाऱ्या अठरा चेंडू मध्ये या ठिकाणी हवे जर पाहिलं तर 34 26 गरज या ठिकाणी 28 धावा पूर्ण झाले तर 26 धावा हव्यात येणाऱ्या 18 चेंडू मध्ये जर पाहिलं तर पूर्णांक 66 ची सरसरी या ठिकाणी राखायची आहे प्रति षटका मागे तर 18 चेंडू गरज असणार आहे. चोवीस धावांची गरज असणार 52 धावांचं लक्ष तर धावसंख्या 28 आहे या ठिकाणी थोडस आपण कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. या षटकात 19 धाव आले पहिल्या षटकात 9 धाव आले तर 24 धावांची गरज असणार आहे गोलंदाज येतो यावेळेस मात्र हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून डीप विकेटला चेंडू जातो वेगाने त्या ठिकाणी सरसला मात्र इथे चेंडू व्यवस्थित पकडता आला नाही चेंडू पाया लागून आत ढकलण्यात आला तर परत दोन धावा इथे मिळत आहेत दोन धावेने संघाची धावसंघ धावपळ करत होतो आपण 30 धावा आता मात्र 22 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 17 चेंडू मध्ये तर फलंदाजीसाठी आपण पाहतो अवीला स्ट्राईकला आणि रोहित हा चेंडू हवेत आहे झेल होईल हा झेल सोपावा झेल ड्रॉप केलेला आहे आता तुम जणू काय एखादा ओला साबण निसटतो तसा हा झेल निसटलेला आहे मात्र इथे जीवदान मिळाले अवीला तर धाव संख्या धाव फरकर पाहतो आपण
एकच धावा ठिकाणी आपण पाहतोय तीस धावा. गोलंदाज पुन्हा एकदा वरती विकेट, हा चेंडू ऑन साइड ला, पुन्हा एकदा पप्पू वेगाने पुढे सरकलाय, हा चेंडू उचलला पहिल्या टप्प्यात, तोपर्यंत दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगला ताल म्हणून पाहतो आपण. अव्वी आणि रोहित मध्ये सत्वन एकमेकांसोबत खेळत आहेत, त्यामुळे अतिशय चांगलं अंडरस्टँडिंग दोघांमध्ये पाहायला मिळते. तर धाव संख्या धावपूर तेहतीस धावा, तर गरज असणार आहे अजूनही एकोणीस धावांची. चेंडू शिल्लक आहेत पंधरा. गोलंदाज पण विशालचा वापर केला, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं, तर नऊ धावा खर्च केल्या होत्या. त्या षटकात दोन चौकार पाहिले होते. हा चेंडू यावेळेस शरीराचा वेध घेतो, त्या ठिकाणी अपील केले गेले जे जिच, मात्र पंच निश्चितच आपला मेळा ठाम, कोणत्या दबाव त्या ठिकाणी लोक पडत नाही आणि ते मात्र अपील फेटाळून लावले आणि फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये आली आपण पाहतोय. तर गरज अजून एकोणीस धावांची, चेंडू शिल्लक आहे चौदा. सामना आपण पाहतो अंतरली वर्सेस हेदुटने, पुन्हा एकदा गोलंदाज, हा चेंडू फील केलाय, क्षेत्ररक्षक दुरून येतोय चेंडू, त्याला बीट करून त्याच्या डोक्यावर सीमा रेषा काढतोय आणि हा चौकार. तर यापुढील लढत असणार आहे दुसऱ्या फेरीतली पहिली लढत, रेजबी वर्सेस नारायण. तर दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी यायचं निश्चितच संपर्क साधायचा. संघाने या ठिकाणी आणले तर हुडुपण्याचे संघाने काम करा, न्यूजीच्या संघाने या ठिकाणी यायचं. सुनील पाटील जॉईन होतील आमच्या सोबत, तिथे चांगले गुणलेखक आहेत आणि कॉमेंट्री देखील ते करतात. अजून मधून वेळेस या विभागामध्ये छोट्या मोठ्या टुर्नामेंट कव्हर करत असतात ते पल्लू स्कूप या ठिकाणी करण्यासाठी आणि हा चेंडू जातो यावेळेस मात्र सीमा रेषेबाहेर चार धावांसाठी. बारा चेंडू अकरा धावांची गरज असणारे बघा, बारा चेंडू अकरा धावा, मात्र एक सामना नुकताच आजच्या दिवसामध्ये सेमी फायनलचा रंगला होता, तो म्हणजे बारा चेंडू आणि गरज होती अठरा धावांची विसरग्रस्त संघाला. जे पण देसाई संघाविरुद्ध दोन षटकार लगावले होते, समीकरण आलं होतं आठ चेंडू मध्ये सहा धावांचं, मात्र त्या धावा करू दिल्याने दिलीप पाटीलने एक अरबी गोलंदाज देसाई संघाचा आणि तो सामना जिंकला होता देसाई संघाने. तर टॉस या ठिकाणी होताना आपण पाहूया नारायणचे संघनायक यायचं. तर भाषेंद्र पाटील साहेबांनी विनंती करतो आपण शिवस टॉस करून घ्यायचंय. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहू शकतो या ठिकाणी, नियोजित संघ ज्यांनी लोकर संघाला परास्त केलं, नारायण संघ बडा संघाला परास्त केलं आणि हे दोन संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. आता मात्र तिसऱ्या फेरीसाठी म्हणजे उपांत्य फेरीसाठी इथे फाईट करतील. ही लढत असणार उप उपांत्य फेरीची म्हणजे क्वार्टर फायनलची. नारायण संघाच्या संघाने तर निश्चितच क्रिकेटचा हंगाम सुरू झाला नुकताच, अनेक स्पर्धा आपल्या भेटीसाठी इतर आपण पाहतोय. तर त्यातीलच एक स्पर्धा आपण पाहू शकता शेडून गावामध्ये आगामी काळात म्हणजे 28 ते 31 या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेस लॉंगच्या दिशेने पप्पू वेगाने सरकलाय एकच धाव. तर इथे मात्र आपण पाहू शकता तीन दिवसीय ही स्पर्धा. नियोजित संघाने टॉस जिंकलेला सामना चार षटकांचा असेल याची दोन्ही संघाने नोंद करून घ्यायचे. तर या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असणारे 1,11,111 व भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 55,555 व भव्य चषक, तृतीय पारितोषिक यावेळेस चेंडू पूल केला समोर क्षेत्ररक्षक, त्याच्या डोक्यावर ना चेंडू सीमा रेषेबाहेर षटका. तर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 33,333, चतुर्थ पारितोषिक 22,222 आरंभ सिरीज साठी एलसीडी दिली जाईल. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांना चषक आणि स्पोर्ट्स शू दिली जातील आणि प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. प्रवेश करण्याची अंतिम तारीख 22/12 असेल.
धावसंख्या धावपळ का 48 गरज असणार आहे 4 धावांची. हा चेंडू अवश्य येतोय गोलंदाज मात्र इथे डायरेक्ट देण्याचा प्रयत्न करतोय. आता डायरेक्ट हिट होत नाही इथे, मात्र फलंदाज माघारी परतलाय. पुन्हा एकदा हवीने चांगली फाईट केली आहे, देखील चांगलं योगदान दिलेलं आहे. एक गडी बाद झाला, मात्र त्यानंतर या दोन फलंदाजांनी अतिशय संयमी खेळ या ठिकाणी दाखवले, जबाबदारीने खेळ केला आणि संघाला विजयाच्या समी बांधून ठेवले. हा चेंडू हलक्या त्याने सेफ स्ट्रोक, तर एक धाव इथे मिळते. धाव संघ फलकर पाहतोय आपण 49 गरज असणार 3 धावांची. चेंडू शिल्लक आहे, जर पाहिलं तर या ठिकाणी 8 चेंडू शिल्लक आहे. तर निश्चित सामना पूर्ण होणे एका बाजूला झुकलेला, प्रेक्षकांनी थोडीशी निराशा झाली आहे, मात्र क्रिकेटमध्ये असे सामने आपण सातत्याने पाहत असतो. हा चेंडू इथे अभिनंदन. तकदीर पाटील आणि दिनेश म्हात्रे यांनी अतिशय चांगलं लिहिलंय. त्यांचं गावदेवी क्रिकेट संघ शिरोन यांच्या माध्यमातून यांच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर सामनावीराचा पुरस्कार बघूया कोण लेखक सांगतील या ठिकाणी. ग्रुप ग्राम पंचायत सदस्य बाळा विनंती आपण देखील यायचंय. तर बाळा पाटील यांना विनंती करतोय. बाळा पाटील धीरज पाटील आपण देखील यायचे व्यासपीठावर. बाळा पाटील यांच्या शुभ असते अवी काळन मॅच. तर वेल प्लेड अवी, पुढच्या सामन्यासाठी तुमच्या संघाला शुभेच्छा. तर पुढची लढत सुरू होते निळजे बी वर्सेस नारायण. तर टॉस निळजे संघाने जिंकलेला आहे. निळजे संघ या ठिकाणी बघूया काय स्वीकारतोय. निळजे निळजे संघ सामना 4 षटकांचा असणार आहे. तर पहिली फेरी या ठिकाणी संपली, दुसरी फेरी सुरू होते. तर पहिला क्वार्टर फायनलचा सामना, उप उपांत्य फेरीचा सामना म्हणजे बी वर्सेस नारायण. एका बाजूला प्रेम अमरला आपण पाहू शकतो, दुसऱ्या बाजूला म्हणजे बी संघगण निनादला आपण पाहू शकता, विश्वास रसा यांचा संघ. त्याचबरोबर अजित म्हात्रे या ठिकाणी जॉईन झाले आहेत आमच्या सोबत, शिक्षक आहेत व्यवसायाने शिक्षक. त्याचबरोबर आमच्या सोबत त्यांनी निश्चित समालोचन केलं होतं बदलापूरच्या मैदानावरती. तर बघूया अजित म्हात्रे यांचा आवाज निश्चित आम्हाला ऐकायचा आहे. तर अजित म्हात्रे आपण या ठिकाणी या सामन्याची सुरुवात आपल्या आवाजात होऊ द्या.